कवठे फिरांचं पूर्ण म्हणजे थोडक्यात चित्रीकरण सर्व प्रेक्षकांसाठी दाखवणार आहे. आज आपण पहिल्या प्रथम त्यांचं इथं स्मारक आहे मारुतराव माने यांनी घेतली. त्यांचे सांगली त्यांचे खासदार पैरवांची इथं खासदार झाले आणि कित्येक राजकीय पदं त्यांनी भोगली आणि त्यानंतर आज आपण इथं उभे आहोत. तर हिंदी केसरी मारुतराव माने येतात सेवा सोसायटी मर्यादित म्हणजे कवठे फिरांचं हे सोसायटी आहे. या सोसायटी पुढं आज आपण म्हणजे त्यांचं थोडक्यात जीवन परिचय हे हळूहळू आपण घेत जाऊ. त्यानंतर आज आता आपण त्यांच्या समाधीस्थळाला जाणार आहे आणि त्यांचे सर्व जे जे त्यांनी जिंकलेले मानाचे गदे असतील आणि त्यांनी जिंकलेले बक्षिसं असतील पदकं असतील ते सगळं बघणार आहे. सांगली जिल्ह्यातील म्हणजे एक भविष्यातील व्यक्तिमत्व असलेले हिंदी केसरी मारुतीभाऊ माने यांचं आज आपण त्यांच्या गावी कवठे फिरण या गावी आलो आहोत आणि त्यांचं तुम्हाला मी आत्ता स्मारक वगैरे सगळं दाखवलं. त्यानंतर आज आपण त्यांच्या घरी आलो आहोत. त्यांचे भाऊंचे पुतणे माननीय श्री भीमरावजी माने साहेब या गावचे माजी सरपंच आणि माजी जिल्हा परिषद सदस्य. नमस्कार साहेब. नमस्ते. आणि त्यानंतर आज आपण त्यांच्याशी थोडं चर्चा करूया की त्यांना भाऊंचा खूप निकटचा संबंध म्हणजे त्यांनी भाऊंचे खूप निकट होते त्यांच्याशी थोडं चर्चा करूया. तुम्हाला म्हणजे भाऊंतले गुण कोणते गुण म्हणजे तुम्ही घेतला आहोत म्हणजे आता त्यांचा वारसा वगैरे त्यांची जिद्द चिकाटी हो आणि एखाद काम करण्याची जी सुचवृत्ती त्यांची हो ते गुण त्यांच्याकडून मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यांचं जे माणसं जोडण्याचा स्वभाव होता हो कारण पूर्वी खूप त्यांचं आयुष्यावर म्हणजे जेवढं लिहिलं आणि जेवढं बोलल तेवढं थोडंच आहे. एकदम गरीब कुटुंबात लहानपणी आई वाढली. रोजगार केल्याशिवाय पर्याय नव्हता. रोजगार करून आल्यानंतर घरात भाकरी करायला जेवण करायला स्त्री नाही. दिवसभर काम करून हाताला पोड यायचे भाकरी करायला यायच्या नाही. मग परिस्थिती नव्हती दळप आणायचं. ते दळप आणून इथं गावात गिरण नव्हती. त्यावेळी कसबेडी गिरण आमच्या इथून 8 किलोमीटर आहे. तिथं चालत जायचं चालत जाऊन चालत ते दळप घेऊन यायचं आणि भाकरी करायच्या आणि मग जेवायचं. अशी परिस्थिती 3 भावंड आणि 1 बहीण त्यांना. माझे वडील जे होते ते सगळ्यात लहान. त्याच्यानंतर आमच्या आत्या. त्याच्यानंतर हे पैलवान आमचे भाऊ आणि त्याच्यानंतर मोठे सुरते होते. पण या सर्वांचं जो वय एकाच पण वय 10 वर्षापेक्षा जास्त नव्हतं. अगदी मोलमजुरी करण्याचं वय पण नव्हतं. पण त्यावेळी मोलमजुरी केल्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता. आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांना तालमीचा छंद लागला. म्हणजे त्यांना घालायला तर कपडे नाही. तालमी जायचं म्हटलं तर लंगोटा घ्यायला पैसे नाही. अशा परिस्थितीतून अशा कष्टातून पैलवानकी केली. त्यांची जोड मोठी असोपर्यंत अगदी त्यांना दूध सुद्धा प्यायला मिळालं नाही. पण भाजी भाकरी खाऊन त्यांची जी कष्ट आणि जिद्द जी होती त्यांनी ती जिद्द त्या दिजित्या जोरावर आणि कुठल्याही भारतातल्या तालमीत न राहायला जाता घरी राहून त्याच तालमीत राहून घरची भाजी भाकरी खाऊन ती हिंदी केसरी झाली.
आणि जागतिकरित्या जे मल्ल झाले ह्याचं खूप मोठं अभिमान आम्हाला आहे. आणि दुर्दैवाने आमच्या कुटुंबात आम्ही पण पैलवान होऊ शकलो नाही. सर्व गोष्टी असताना म्हणजे परमेश्वरात म्हणतात की दात आहे तिथं चले नाही आणि चले आहे तिथं दात नाही. पण त्यांनी आणि हे गरिबी आयुष्यभर त्यांनी कधी विसरले नाही आणि त्याचे संस्कार आमच्यावर झाले. घरात अगदी एखादा जुंधळ्याचा दाणा जरी पडला आणि तो पायाखाली आला त्यांच्या अंगावर काटा यायचा. म्हणजे इतकी गरिबी भोगली त्यांनी पण ते गरिबी शेवटपर्यंत विसरले नाही आणि इतके मोठे पद भोगले इतके मोठे झालेले. मी कुस्तीबद्दल अधिकच मी सांगू शकतोय पण ते त्यांचा जीवनपट हा 5-10 मिनिटात संपणारा जीवनपट नाही. त्यांचं खूप मोठं कार्य आहे जागतिक. त्यांच्याबरोबर ज्यांनी कुस्त्या केल्या त्यांच्या कुस्त्या ज्यांच्यावर झाल्या त्यांचा सर्वांच्यावरच त्यांनी विजय मिळवला. पण त्यांच्याबरोबर ज्यांच्या कुस्त्या झाल्या नुसते मारुतीमाने नावारोपाला आले नाही तर त्यांच्याबरोबर लढत केलेले मल्ल ह्या भारतात उजेडात आले. ज्यांच्याबरोबर कुस्त्या झाल्या नाहीत असे मल्ल लोकांना माहीत सुद्धा झाले नाही. म्हणजे हे त्यांचं वैशिष्ट्य मानावं लागेल. आणि त्यांना कधीही द्वेष कुणाचा राग असा कधी झाला नाही. आणि ज्यांच्या ज्यांच्या बरोबर त्यांनी कुस्त्या केल्या आणि ज्यांना ज्यांना त्यांनी चितपट केलं ते सगळे त्यांचे कुस्ती क्षेत्र सोडल्यानंतर ज्यावेळी त्यांचं हे प्रापंचिक राजकीय सामाजिक जीवन चाललं ते जीवाभावाचे मित्र होते. मी फक्त एक लाईव्ह किस्सा बघितलेला मी सांगेन. मला विष्णुपंत सावर्डेकर आणि मारुती माने यांची 3 तासाची रेकॉर्डेबल कुस्ती झाली की ज्याची गिनीज बुकमध्ये नोंद झाली त्या गर्दीची. ते विष्णुपंत सावर्डेकर पण आजारी होते आणि ते स्मरणशक्ती गेलेली होती आणि भाऊंचं इकडं देह भाऊंनी सोडला आणि त्यावेळी विष्णुपंत सावर्डेकर सुद्धा अतिशय सिरियस कंडिशन मध्ये डॉक्टर. मी कुस्तीच्या बद्दल जास्त कारण मी कुस्त्या त्यांच्या बघितल्या नाहीत कारण आमचा त्यावेळी जन्म नव्हता. प्रपंचाची सर्व जबाबदारी होती. आणि लाईव्हचा किस्सा विष्णुपंत सावर्डेकर आज एखाद्या क्षेत्रात राजकारण असू दे समाजकारण असू दे एकमेकाचे दुश्मन होतात पण खेळ आणि त्यातल्या त्यात कुस्ती हा असा खेळ आहे की याच्यामध्ये प्रतिस्पर्ध्याची दोस्ती होते आणि दोस्त एकमेकाला मदत करतात. विष्णुपंत सावर्डेकर आजारी होते आणि भाऊ त्यांचं निधन झालं आणि निधन झालं त्यांचं कार्य झाल्यानंतर मी विष्णुपंत सावर्डेकरांची तब्येत बरी नाही म्हटल्यानंतर बघायला गेलो. ते आमचे नातेवाईक पण होते आणि आप्पांची चौक विष्णुपंत आप्पा म्हणत होते त्यांना आप्पांना बघायला जायचं म्हणून गेलो. अक्षरशः ते माणसं ओळखत नव्हते माणसानं ओळखता येत नव्हतं नाव सांगितलं तर त्यांना कळत नव्हतं. पण मी त्यांना बघायला गेलो आणि घरच्यांनी सांगितलं अरे भीमराव आलाय म्हणून. आप्पा उठून बसले त्यांना म्हणजे ज्या माणसाला उठता येत नव्हते अरे म्हणजे परवा मारुती माझ्या सपनात आला आणि मारुती गेला नव्हता. मलाच काय कळायचं बंद झालं की जो माणूस माणसं ओळखू शकत नाही त्याला भीमराव आलाय म्हणल्यावर तो माणूस उभा राहिला उठून बसला आणि म्हटले आता माझे त्याची गाठ पडणार आहे लवकरच. आणि दुसऱ्या दिवशी ती वाढली. नमस्कार. आज आपण कुस्तीगुरु दंगल प्रसार माध्यमाच्या द्वारे सांगली जिल्ह्यातील म्हणजे सांगली जिल्ह्याचा कीर्ती कळस ज्यांनी पार दिली आणि जगात गाजवलं असे हिंद केसरी मारुतीभाऊ जाधव मारुतीभाऊ माने यांच्या घरी आज आपण आहोत. त्यांची बहीण म्हणजे त्यांचं एकदम जवळचं निकटचं म्हणजे त्यांनी त्यांच्यासोबत राहिले लहानपणापासून आणि एकमेव हिंद केसरी जे घरी राहून आणि आपल्या गावातल्या तालमीत राहून हिंद केसरी झाले असे हिंद केसरी मारुतीभाऊ माने यांच्या बहीण मान्यश्री आनंदीबाई यांच्याकडं आज आपण आहोत आणि त्यांच्या म्हणजे थोडक्यात भाऊंबद्दल त्यांचं म्हणजे जीवनपरिचय त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. भाऊंचा म्हणजे लहानपणापासूनचा वगैरे तुमचा म्हणजे थोडक्यात आम्हाला माहिती सांगा. थोडक्यात आता आमच्या आई वगैरे आम्ही तिघच होतो. वडील आणि तिघ भाऊ मी. हो. 2 वर्षापासून आमच्या भावाने सामान सांभाळली. 5-7 वर्षापासून आम्ही त्या भावाला करून घातलं सगळं. म्हणजे असं काहीच खाणं काय आम्ही घातलं नाही.
घरातलं सगळं घरातून सगळं जसं जसं पैलवान होईल तसं खाद्य पण वाढेल. पण आम्ही जसं आमचं वडील आम्हाला शिकवल की गरा करायला म्हणा काही हे करायला इकडे भाऊ आम्ही म्हणजे म्हणून कधीही फुटून राहिलो नाही सगळं. जसं जसं असं कुस्त्या करायला लागल्या तो पण मदत करायचं मदत आमच्या वडिलांनी घेतली नाही स्वतःच्या ह्याच्यावर कष्ट राहून ऐकलं आणि लेकाला खेळायला जोपर्यंत आमचं घर थोडं होतं छोटं त्यात ते धार गद्दा सगळी त्यातच शेण पिशवी पण त्यातच झालं त्या घरात म्हणजे अगदी छोटं घर शेण पिशवी मिळाली सगळं पदक दिल्लीला जाऊन घरात खाणार पिणार कुठं परगावाला सुद्धा आमच्या वडिलांनी भावाला पैलवानाला ठेवलं नाही घरातच सगळं गावात काही होईल ते सगळ्यांनी मदत केली मदत नको म्हणलो माझ्या मनकाटाव ज्या वेळेला भाऊ आमचं ज्या वेळेला आता लढाई लग्न झालं थोड्या दिवसांनी पाठ खाली लावायची नाही भुईला जे दिवशी तू भुईला पाठ लावची ते दिवशी कुस्त्या बंद त्या तालमी तर स्वतः बांधली पण तेनीस गेलो त्यांनी आमच्या रोजगार करतो शाळा घर होई करून स्वतः तालीम बांधली स्वतःच्या छोट्या घरात सगळं पडलं खडकसिंग झाला झालं तर आंधळकर आलं राहायला सगळी पैलवान आली याची माहिती सांगायची आहे तेच की छोटे छोटे घर आमचे मग त्यातच आम्ही करून म्हणजे कुणाचीही मदत हिरवत हिरवत कसं येईल तसं करून आम्ही भाऊंना म्हणजे त्यावेळी म्हणजे आई तुम्हाला लवकर गेल्यामुळं आईचं छत्र डोक्यावर गेल्यामुळं मग पैलवान म्हणजे भाऊंना त्यावेळी तुम्ही खुराक वगैरे काय देत होता म्हणजे त्यावेळेला बघा बारकाच्या कुठं दूध तूप असलं सगळं पुन्हा जसं कुस्ती आपण ठेकेदार येऊन 6 महिने आधी ठरवत होते मग त्यावेळेला कसं आता जवळजवळ कुस्त्या आल्या तर खुराक वाढवायचं आणि कुस्ती बंद झाली की खुराक कमी करते मग थंडाई म्हणा 200 बदामची 300 जसं जसं म्हणजे हे दूध तूप हे दुसरंच म्हणजे ज्या स्वरूपात जरा मास्कांड नव्हतं त्यावेळेला घरात करत नव्हते आमच्या जसं ते झालं करावं लागलं बाहेरच्या बाहेर करावं लागलं हाई भाजी भाकरी त्या पैलवान भाऊ माझा होता शेवट सगळं म्हणजे थंडाई आम्ही केली सगळं मदत घरात मीच केलं दुसऱ्याचं खाऊन देत नव्हतं वडिलांचं कसलं हिरवं हिरवं करून घाल थंडाई काय आता मिक्सर ऑन होती त्यावेळेला असे कुंडी अशी कुंडी त्या हे करू त्याला किती मेहनत लागते थंडाई करायला त्यावेळेला थंडाई पण आम्ही घरीच केली कधी मिक्सरवर नाही घरचं दूध सगळं आणि असं तसं म्हणजे भावाचं आमच्या मनाचं समाधानच होत कसलं असू दे आपल्या घरात त्यावेळेला पैलवान झालं एवढा जण पहिलंच असा त्याला जॅम्प सगळं त्यावेळेला कुणी म्हणजे आम्ही भणी मांडू कधी भांडलो पण नाही आणि आज पाहतो भावाच्या जेवण सांगितलं सगळं केलं भावानं पैलवान केली सगळं म्हणजे कुठलं कुठलं 200 पोरं राहायला होती इथं ह्या तालमीत ज्या वेळेला आंधळकर आला साधी पैलवानाला आणलं सगळ्याला म्हणजे कुस्ती ठरली खेळायसाठी आणून सगळं म्हणजे तालमीत म्हणजे त्यावेळेला शो पण होता ज्या वेळेला साधी सर्व कुस्ती केली त्यावेळेला काही लोक आली आगाशी धूर सोडली साधिकचं वडील काही म्हणलं म्हणजे त्याचं म्हणजे जरा जादू होत आहे का नाही साधिक पार्लर राहिलेला आपल्या मग वडील म्हणलं तू पण जायचं नाही मी पण पायरी चढायचे नाही तर मी कसं पाडतोय बघू म्हणे त्याने झाकल्याही वाड्यात राहिला साधिक आणि त्या वेळेला दोघं बी भाई मग आमच्या भावानेच पडली की हिंद केसरी मिळाली आंधळकर ते त्यावेळेला गेलं तर त्यावेळेलाच हे झालं म्हणजे कुठेही सुद्धा हे झालं नाही हरलं नाही काय नसताना भाजी भाकरी खाऊन हरलं नाही आणि येईल तसं आम्ही त्यांच्या करून दुसरं कोणीही मदत नव्हती आम्हाला कुणाचीही नाही. मला हे अजून एक सांगा भाऊ म्हणजे कुस्ती खेळताना म्हणजे लहानपणी कामाला जात होते जात होते कामाला जाऊ जसं जसं पैसे जसे मिळाले कामाचं तर केलं
इथं भाऊंसाठी कोणतरी म्हणजे मला ऐकलं जात की काही लोक सांगितले जातात की भाऊ बुलेट वर जाताना अजून देखील म्हणजे शेवटपर्यंत कोणतरी दूध त्यांना द्यायचे म्हणून सांगत होते. आता काय असेल का नाही तुम्हाला खरं सांगितलं तर का नाही आपल्या घरात कुणाचंही मदत करून घेतली आणि कुणाचं नाही. आता कुणा कुणा केलं द्याचं औषधं देणार सगळं करणार ह्याच्या तुझं आज्यानं मस्त दिलती केशव पाटलानं मस्त बांधली आणून मस्त का माझ्या दारात मी मस दिली नाही म्हणजे पैसे काढून 300 रुपयाची मस दिली होती बाण आमच्या दाराचं दा बांधायचं नाही माझा मिळेल तेच का आमचं चुलतं म्हणतं होतं कुणाचं खात नव्हतं देत होती घेत होती म्हणजे कुणाचंही असं त्याने कुणाचंही असं गोष्ट समजा कुणाचं नजर दिलं आणि नजरेला पण कुणाच्या एवढं आमच्या वडिलांनी केलं काय असेल ते त्यावेळेला काय परिस्थिती नव्हती नाही का मला फक्त लग्न झालेलं आंधायचं बरोबर दिलेलं आहे की करून आणि खरं पैलवान आमचं वडील मारतात जन्म मी दिला देखील माझ्या पैलवान केला माझा काय पात्र आणि फक्त लाटलं सगळं थंडाय करायला तोंड फुलं सगळं पैलवान पळून आलं की दुधाचा पेला त्यात तो गरम गरम सगळ्या पैलवानांची सुद्धा न्या करून गाठलं ज्या वेळेला जय पैलवान झालं आमचं घर छोटं होतं कोणा इकडे बघा कोणा आपल्याकडे 200 पोर आणि जसं कुस्ती झाली की वाजत आधी आणायची आणि एक आम्हाला मास्तर सांगत म्हणजे आम्ही त्यांचं शेत केलं होतं कुस्ती झाली की ते सांगत होता की कुस्ती झाली काही नव्हतं सांबारे मास्तर आज बाळा आपण विजयी होणार आहे आता पाव आणणार आणि आता आपण पाव का आपला विजय येतात बाळा आरती कर असं म्हणे आरती आरती करून गावात वाजत काढून कपटापणा कुणी भावात तरी माझ्या भावासाठी केला नाही गावाने प्रेम म्हणजे काय अन्न खात नव्हते ज्या वेळेला कुस्ती दिन गाजवत येईल त्यावेळेला तुझ्या शब्दाची म्हणजे गावातले प्रत्येक लोक उपवास करायचे आरत्या करून बस उभा राहते गावाचं प्रेम होत आणि जर बुधवारी पैलवान नदीला आंघोळीला जाणार ते दिवशी बाई नदीला सगळी एक नियमच होता आणि गलीने जर गेले बाई उभा राहत नव्हते पैलवान लाल उभड खेळ करतो त्याला पत्र जाय असं होत म्हटलं कोण काय कोण मग आता हे जेवणास का बाबा ते जेवणास का बाबा मारती म्हणायची सगळीजण बनायची भांडायचं काय मग पहिलं आहेच काही करणार म्हणजे भांडाचं हे म्हणायचं आहेच ते पण होतं हे प्रेम होतं बघा अजून पण होतं आहे का नाही आणि त्यानंतर भाऊंच म्हणजे तुम्ही पूर्ण म्हणजे सांभाळ तुम्हीच केलं त्यानंतर भाऊ इथंच शिंदकेसरी झाले इथंच राहिले परगावाला नाही राहिले नाही कोणा कोणा ठेवलं होतं खेळायला थोडे दिवस नाही म्हणणं मला गमत नाही म्हणून आणि त्यानंतर भाऊ खासदार झाले राजकीय क्षेत्रात त्यांनी खूप मैदान गाजवली कुस्तीच्या क्षेत्रात किती मैदान गाजवली त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी राजकीय क्षेत्र पण गाजवलं त्यानंतर म्हणजे भाऊंना म्हणजे भाऊंचा तुमचा मधला म्हणजे प्रेमाचं जे एखादं म्हणजे चांगलं किस्सा वगैरे कधी झालेलं वगैरे सांगू शकता का म्हणजे भाऊंबद्दल म्हणजे भाऊ तुमच्यावर म्हणजे असं आता तुम्ही बहीण आहे म्हणून तुमच्याकडे त्यांनी कुठेही असले तरी येत होते इथं असं मी ऐकलेलं आहे येत होते हा याच घरातच आता मी येते आजचा राहिलो इकडे काकाने होतं बँकेत जसं राहायला गेलं कोणा सांगितलं घर बांधलं इथलं बांधलं आम्ही हेच घेतो ते सगळं सगळं मी केलो आणि विचारलं मी सगळं एकत्र कुटुंब होत आम्ही सगळं सगळं लहानपणी केलं सगळं झालं मया मग आता थोडीशी म्हणजे आता इथे मी राहायला सुद्धा भाऊ आमचा भाऊ विजय परिसर मराठी आधी त्या वर्षी सोड वीज करून गेलो काय झालं भाऊ रामेश्वरला गेलो आता गेलो पाऊस गेलो तर काय केलं स्टॉप करू
आवाज थोड़ जोर तेवढं सगळं केलं आम्ही शाळा शिकलो आई साधन ठीक आहे. धन्यवाद. आज म्हणजे भाऊंचं पूर्ण म्हणजे ज्यांचं जवळीक संबंध लाभलेलं होतं त्यांची बहीण त्यांनी आपल्याला त्यांचं जीवन परिचय दिलं त्याबद्दल त्यांचं पूर्ण आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.